तर जसं की तुम्ही पाहिलं मागच्या ब्लॉग मध्ये आपण सांगणार होतो की गिफ्ट काय आहे ते रिव्हील करणार आहे आता आपण, की आपल्याला काय गिफ्ट भेटलेलं आहे आणि बघू मग आता उघडून सबकी नजरे गिफ्ट पे स्पेशली परीक्षित की. तर काय आहे बघायला शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा, आम्ही मदत कुठेही दाखवू की गिफ्ट मध्ये काय आहे. तर गुड मॉर्निंग, मी इथे थांबलेलो आहे, ते सगळे लोक तिकडे गेलेले आहेत याच्यासाठी प्रोटोप्लेट खायला, पण मी पार्सल घेतो इकडनं सँडविचेस. 40 रुपयाला 30 सँडविच आहे, 3 सँडविच बोलवले आपण तुकडे तुकडे करून सगळे खाणार आहे. आज सकाळी निघालो आम्ही तेव्हापासून, आता वाशी स्टेशनवर पोहोचलो, इथून आम्ही कुठे जाणार आहे सांगतो साहेब. खूप मस्त ब्लॉग बनवता तुम्ही आणि मी खूप खरंच खूप आवडतात तुमचे ब्लॉग्स. अच्छा थँक्यू यान. समुद्र आणि समुद्राच्या वरती आम्ही ट्रेन मध्ये इकडे बोल इकडे पैसे उतरलं काय आणि इकडून उतरलं ते सेम काय तर सरळ हे तर म्हणते हे हे मॅडम म्हणते मागं उतर मागून जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला पोहोचलेलो आहे आम्ही आता. आणि आता आम्ही इथून कुठे जाणार आहे, कुठे जाणार आपण? शॉपिंग. शॉपिंग करायला, फेवरेट गोष्ट आमची. आणि परीक्षितने मला खूप वेळा म्हटलं, काय म्हटलं तुला, हा कपडे आजकाल फॉर्मल घालायला लागला लग्न जाऊ तेव्हापासून, तिथे म्हटलं की म्हटलं जसा आधी होता तसे घालत जाय, आम्ही त्याची शॉपिंग करायला येतो ज्याला आधीसारखं बनवायला. हा तर आता मी आधीसारखं बनायला चाललो आहे बस. तर आम्ही आता शॉपिंग करणार आहे, आज बघूया काय काय भेटतं आपल्याला सी एस एम टीवर. आम्ही इकडे आलो की आम्हाला ते 26 गॅरेजेस आठवण येते, तर ॲक्च्युअलमध्ये सीन आठवला परीक्षेत लई ते गेट होतं इथून पोलिसांना शवशा पाहून लागला होता, हेच गेट होतं ते आठवण हेच गेट होतं ना मागचं दाखव ना बोटा मॅडम आपण जाणे काय दुकान लावू शकतो एवढं गोगल्या मॅडम. एवढ्या चपला घेते हे नुसतं माझ्या घरी एक कबड चपला भरलेला आहे, तरी चपला पाहिजेच पाहिजे. मी चष्म्याचा शौकीन आहे आणि चप्पलची शौकीन आहे. काय शॉपिंग केली मग? फक्त पाणी घेतलं बिसलरी 2 लिटर. इथं मुंबईत बाकी कोणती गोष्ट टेस्टी असून असो पण पाणी भयंकर टेस्टी लागते इथं, कारण पाणी पाणीच होत राहते जीव नुसतं. ते डबल डेकर बस आहे तिथं पूर्ण रिकामी आहे. तर आम्ही पॅड बघतो इथं लूजवाले, नवीन काहीतरी ट्राय करणार आहे परीक्षेमुळे. तू स्वतःसाठी किती पॅन्ट घेतले? एक. आणि हा कोणता अजून? हा माझ्यासाठी घेत आहे मी, अंतुल देणार नाही आहे. मला पाहिजे असा पॅन्ट आणि एक पॅन्ट तू माझ्यासाठी घेणार आहे? नाही देणार. नाही मला पाहिजे. नाही देत. मला पाहिजे. देतच नाही. मला पाहिजे. तर आम्ही कालीपिलीमध्ये बसलो तर आम्ही इथे गेटवे ऑफ इंडियावर जाणार आहे. 20 रुपीज पर पर्सन. काय म्हणतात त्याला, टॅक्सी म्हणतात ना? टॅक्सी टॅक्सी कालीपिली टॅक्सी. 10 रुपये गेले पाहिजे तसे. हो 10 रुपये तुझे आहे ना? 10 रुपये परीक्षेचे, 20 रुपये माझे किती, तुझे 15 रुपये आणि माझे 18 रुपये. शशांक तू काय करतोस? पाणी पित आहे. मी तर पाण्याशिवाय काहीच आवडत नाही मला. मुंबईत सगळ्यात बेस्ट भेटते तर पाणी. हा भल्ला चहा चांगला भेटते रे, चहा शाईने. बाहेरचा पण तसाच, चहा चांगला नाही भेटत. चहासाठी पुणे पुणे इज बेस्ट. काही असतं त्यासाठी आम्ही पुण्याला किती 10 out of 10 अमृत दिलंय. सुशांत सरांच्या चहाला 11-12 त्याला तर 100 out of 100 त्याला तर काही मायनस पॉइंटच नाही आहे. हरी केली आहे चहाची. शशांक खूप मस्त चहा बनवतो. कोणती? आपण दोघे मिळून टपरी टाकू परीक्षित बॉम्ब त्याच्यावर गाणं लो. चाय होय चाय होय बद्दोबद्दी. टपरीचं नाव? हा टपरीचं नाव बद्दोबद्दी. टपरीचं नाव काय परीक्षित? मीनिंग हे होतं जबरदस्ती. टपरीचं नाव बद्दोबद्दी. छपरीची टपरी. मी मन चहानी प्याले तर आपण नाव देऊ बॅक बेंचर. तिथं फक्त बॅक बेंचर स्टोरच चहा प्याले. कॉमन आहे ते बॅक बेंचर्स वगैरे. तर मी नाव ठेवणार आहे बद्दोबद्दी, त्याचं मिनिंग होते जबरदस्ती. चहा प्या बा जबरदस्ती. चाय होय चाय होय बद्दोबद्दी. जबरदस्ती.
अरे मी काय बोललो, कोणाला बोललो मी? त्याला पाहिजे होती, तुला मला हल्ली होती. मी तुलाही बोललो. मला ह्या दिवसानच त्याला मी मोहितलाही आज बोललो. नाही, ही बॅग मनी माझी हरवली म्हणे आज नाही, जेव्हा आम्ही येणार होतो ना नारायणला हरवली. नाही आता येणार होतो, आपण काय घेतलं? आपण तर मी म्हटलं मी मुंबईत येतो हे, आणि म्हटलं की मने मला फक्त म्हणे जे साईड बॅग माझी हरवली ना नाही खाशावरून निघाल. आय डोंट नो आणि परफेक्ट साईज पण सांगितली होती मी, साईज सहित सांगितली होती. नाही त्याच्यात काय, आपले माईक पण मावतात बरोबर, आणि हा जो कॅमेरा मोठा आहे तर हा मावत नव्हता, हा कॅमेराही मावतो त्याच्यात. सर शाहरुख खानला भेटू मॅनिफेस्ट केलं ना, ते फक्त बोलून सोडून दिलं, म्हटलं नव्हतं रट्टाही मारलं होतं. पण मी म्हटलं होतं पण मी म्हटलं होतं की मुंबईत गेली मी, एवढंच मुंबईत जाईन तुझे बॅग घेईन. भैया मेरी जबान पे कुछ है क्या? बता दो अभी तो. तुझी जबान लाल आहे, लाल आहे असं सोसून काही तरी. अरे तर मटेरियल मस्त आहे ते. असं ही म्हटलं तर पैसे हरवले का? मी हे म्हटलं माझ्या बँकमध्ये पैसे होते म्हटलं. पैसे पैसे आहे का नंतर दिले का काही? ते चुकीने दिली होती. हा ते खूप मोठ्या चुकीने गेली होती. खूप मोठी चुकी नव्हती तेव्हा, आपण सिच्युएशनच वेगळी होती तेव्हा. आमची गाडी बंद पडली होती अर्ध्या रात्री आणि ते पुढे अंधार असता, एक वाजता. तू तो होता परीक्षित होता ना आरोग्य का बॅग? हा ड्रायव्हर ना काय तो दुसरा आला होता ना ऍम्ब्युलन्स वाला, त्याने गायब केली. काऊन की ड्रायव्हिंग सीट होती पायाच्या खाली, सगळ्या ड्रायव्हरना पैसे होते त्याच्यात. पैसे होते त्याच्यात, पैसे जास्त नव्हते, 700-800 हजार रुपये असं. मदत करायला नावाला त्याला, काऊन की नंतर घरी जाऊन पुरी गाडी शिकली. सिंदास नाही राहिला पण त्याला किती एवढे सिंदास नाही पण ते काय ती बॅग त्याने त्याच्या पॅकला पोलीस नव्हतं. आम्ही अशा बोलतो की आमची गाडी सोडून झाली ना, लोक खूप विचार करतात की त्याला काय होतं. ते ऍक्च्युली आम्ही एक इनोव्हा केली होती 31st पार्टीला जायला, तिथून वापस येताना गाडी बंद पडली. गाडी बंद पडली तर एक ऍम्ब्युलन्स वाला आला, तो म्हणे की आम्ही हेल्प करतो. तर त्यांनी धक्काऱ्यामध्ये आम्ही गाडी चालू करतो म्हणे, तर तो माझ्या सीटवरून उठलो, मी ड्रायव्हर सीटवरून, तो बसला. मग आम्ही धक्का दिला, त्याच्यानंतर गाडी त्यांना सुरू केली. सुरू करून तो खूप दूरपर्यंत गाडी घेऊन गेला, आणि मग जेव्हा तिकडून वापस येत होता तेव्हा मग त्यांनी आम्हाला गाडी दिली वापस. आणि मग माहीत पडलं की हां ठीक आहे थँक्यू, असं तसं तसं सगळं थँक्यू थँक्यू झालं. आणि जेव्हा मग आम्ही गाडी नेऊन पोहोचवली त्याच्यानंतर माहीत पडलं की बस गायब आहे. जायचं होतं अलिबाग, अलिबागला जायचं होतं M2M क्रूजनी. तर आम्ही आलो होतो इथे गेटवे ऑफ इंडियाला, माहीतच नाही की ते कुठं होतं, भाऊच्या धक्क्यावर होतं. मी इथे आलो, इथे पुन्हा वापस गेलो भाऊच्या धक्क्यावर. पाऊसा धक्का धक्के धक्के घे. माझ्या गाड्या इथं पार्क करून ठेवलेल्या आहे, पण कसं मुंबईत फिरताना गाडीनं फिरावणी वाटत म्हणून इथं पार्क करून गेलो होतो. परीक्षित जाऊ दे, तुझीच गाडी काढून टाक. तुझी गाडी काढून टाक. माझी गाडी काढली असती पण मी काढत नसतो, कलर डाऊन होत त्याचा. त्याची कार एवढी युनिक आहे की ते समुद्रातून पण जाते आणि हवेतून पण जाते. ओला आहे का? ओला ओला वाली पाहिजे. हा मी यांचे भरपूर फॉलोअर आहे, भरपूर यांचे व्हिडिओ वगैरे बघतो. मी दोघांचे तर जास्तच व्हिडिओ बघतो, त्यांनी तुम्हाला लाईक वगैरे भरपूर करतो. थँक्यू थँक्यू सो मच. दादा ऑफर करतायत की बोटमध्ये जा शूट करा आणि फ्रीमध्ये देतात, तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली. त्यांनी म्हटलं पण आम्हाला निघायचं 5 वाजता. नेक्स्ट टाइम नक्की नक्की फक्त आलं तर तुम्हाला फ्रीमध्येच फिरव. अरे थँक्यू. ते बायकोचं अकाउंट आहे. अच्छा, त्यांना फॉलो करते तू. कसा वाटला तुझा दिवस? आजचा दिवस थोडा चांगला, थोडा मस्त आणि थोडा बोरिंग पण होता. बोरिंग? मला शॉपिंगच नाही केलं. हा मला शॉपिंगच नाही करू दिली. शॉपिंग नाही करू दिली? शॉपिंग नाही करू, शॉपिंग नाही करू दिली. मी काहीच नाही घेतलं, सगळं तुझं सांगणार आहे. बर, तिच्या पर्स आहे त्याच्यात. माझे नाही आहे, मी दुसऱ्यांसाठी घेतले त्याला. मी मासुरी काहीच नाही घेतली आणि मला सुद्धा काही शॉपिंग नाही करू. बरं, तिने जे काही शॉपिंग केली माझ्यासाठी ते तेच घालणार आहे. माझ्यासाठी पॅन्ट घेतला ते तेच घालणार आहे, गॉगल घेतला तो तेच घालणार आहे. तुझ्यासाठी पण गॉगल घेतलं, दोन घेतले स्वतः, दोन घेतले, एक कम्फर्टेबल आहे फुल फ्रेमचा. याच्यावर मस्त वाटत आहे, कम्फर्टेबल वाटत आहे. चालला काय? हो ये अमरावतीला. हो Bye. Bye. Bye.
ये तुम्ही होत्या.